नमस्कार, आलो आहे परत नवीन व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर. उलटून पडून गुडघा फोडून रिपेअर होऊन परत त्याच ठिकाणी जाणार आहोत जिथून लास्ट टाइम परत आलो होतो न जाता. चल चला मग खिचडी खाऊन जाऊया. भगर भगर सांगली जिल्हा व कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये कुकटोळी या गावाजवळ शिरलिंग डोंगर आहे. मागच्या वेळी गेलो होतो आपण इकडून डोंगरवाडी करून. आपण आता जाणार आहोत इकडे कुकटोळी. इकडे गेलो होतो डोंगरवाडीकडे, तिथं आम्ही पडलो होतो. मागच्या वेळी पण कुकटोळीकडूनच जायला पाहिजे होतं. आम्ही गेलो डोंगरवाडीकडून. चालते, वेळ असते ती. मस्त जर कळत नसेल की मी काय बोलत आहे, बोलत होतो पडलो होतो, त्यासाठी आमचा मागील व्लॉग बघून घ्या. म्हणजे मागचा व्लॉग लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आलो आहोत कुकटोळी या गावामध्ये. ते विचारलं पाहिजे तुम्हाला तरी. दादा गिरलिंगला इकडे जाते ना. गाडी लावली येतच कारण चढ खूप आहे. गाडी का चढणार नाही, असं आपले चालत गेले बरं त्यापेक्षा. तर काय वाटणार नाही, पण झडताना खूप चढ आहे त्यामुळे. तिथे आहे मंदिर. आत्मविश्वास वाढला, आपण जाऊ शकते. हा तर शेवटचा टप्पा राहिला आहे. शेवटी गिरलिंग देवस्थान कुकटोळी. नवीन बांधकाम वाटतं पुढचं मंदिरासमोरचं. मंदिर पाठीमागं आहे जुनं. तर आलो आहोत गिरलिंग या महादेव मंदिरामध्ये. महादेव मंदिरामध्ये आलो आहोत गिरलिंग या महादेव मंदिरामध्ये. आपल्या पाठीमध्ये आहे नागफणी, तिथे आपण जाणार आहोत.
हे मडपंथी पद्धतीने बांधकाम केलेलं आहे, बांधकाम नवीनच आहे. गुफेमध्ये मध्यपिंड शिवलिंग आहे, मग गुफेमध्ये शिवलिंग आहे. तर महाप्रसाद तीन कधी असतो? महाप्रसाद सोमवारी असतो दर सोमवारी. वरचडले मंदिर आहे का? देवीचं मंदिर आहे ते. स्वयंभू शनिदेव शिळा स्वयंभू आहेत. मायका देवीचं यांचं मंदिर आहे. गिरलिंगेश्वर मंदिराच्या वर पठार आहे, आपण आत्ता गेलतो तिथे. तर जुना पण ओळखून इकडे ते विचारलं पाहिजे. तर पाणी पिऊ आणि निघूया आता. चिमण्यासाठी गेलेले आहेत. मिरज, इथे माहिती मिळेल का मला? हां नाही, 5-2 मिनिटं सांग. चालेल काय बाई, कधी सामान आलं म्हणजे तू सांग रे बघा. त्यांनी जाईल म्हणजे ती कोणाची मूर्ती? ते आमचे गुरुजींचे सामान नाही, त्याला आपण सगळं दिलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. पूर्ण माहिती आपली युट्यूबर आहे ना ते पण. हा युट्यूबर. गिरलिंगची स्थापना रामायण काळापूर्वी पाराशर मुनी यांनी केली. गिरलिंग कुकटोळी तालुका कवठेमंगल येथे मोठ्या डोंगरावर महादेवाचे अतिशय पुरातन काळातील मंदिर आहे. एकदम निवांत आहे. दिवशी मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतो. वरचे शूट वगैरे घ्या तुम्ही आता. हां हां चालेल. आता पन्हाळ्याकडे जाऊन आपण आता तिथे मंदिरावर वरून जायला. हां चालेल चालेल. धन्यवाद. आज म्हणले वरून जायचं आपल्याला जुना पन्हाळ्याकडे. पन्हाळ्या कुठे जायचं? जुना पन्हाळा तिथे वरून जायचं. कोण असतील तिकडे? असतील महाराष्ट्रीय. चालत होय. तर जुना पन्हाळ्याकडे आता तर काय जात नाही आहे. आणि जुना पन्हाळ्या तिथे आहे गोसिद्ध मंदिर. गौतम ऋषी तिथे योग साधना करत वास्तव्यास होते तिथे. तर हा ब्लॉग इथे समाप्त करत आहे. वर पठारावर आहे मी, आपली गाडी त्या ह्याच्या पाठीमागे आहे. आता काय उतरते त्यामुळे काय फास्ट जाते आता काय. लवंडत जाऊन म्हणजे बरं. मला वाटते ते बांधकामासाठी हे तयार करत असत.
फिरून त्यामध्ये चुना गाडी पटली होणार. चला पटापटा काय काय गं बॉक्स मध्ये.